लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रा सिंधू आणि राणी दोघीही डॉक्टरांकडे जातात आणि सिंधू आता राणीची प्रेग्नन्सीची खात्री करून त्यानंतर राणीला घेऊन घरी येते तर सर्वजण सिंधूची वाट बघत असतात सिंधू आणि राणी येतात राजश्री म्हणते की सिंधू काय झालं सांग ना तेव्हा सिंधू म्हणते की मधुताई प्रेग्नंट आहेत आणि सर्वजण खुश झालेले असतात टाळ्या वाजवत सिंधू ही राघवला मिठी मारते आणि म्हणते की राघव अभिनंदन तेव्हा राघव सुद्धा मिठीत घेत सिंधूला म्हणतो की तुझे सुद्धा अभिनंदन तर रे राणीचा मोठा जळफळाट होतो ऋतुजा म्हणते की राणी तुझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आता आनंदात साजऱ्या करण्यासाठी तू तयार हो हसतच काकू म्हणते की राणीला दिवस गेल्यावरती हे कळलं ना तेव्हा सर्वांना आनंद झाला ना तर सिंधू म्हणते की हो काकू आणि ते राघव आणि माझे बाळ असणार आहे पण सिंधू म्हणते की आता मी मधुताईंची आयुष्यभर ऋणी राहील कारण त्यांच्यामुळे राघव आणि माझ्यामध्ये आनंद आनंद आलाय आणि आज मधुताई किती छान दिसत आहेत बघितलंय का तुम्ही राजश्री म्हणते की बाळ सुखरूप जन्माला येऊ दे म्हणजे मग मिळवलं तर काकू म्हणते हो ग राजश्री तेवढ्यात सिंधू ही राणीच्या पोटाला हात लावते आणि म्हणते की लवकर सुखरूप ये सिंधू म्हणते की आई बाबा तुझी वाट बघतायत आणि मी जरी तुला जन्म देऊ शकले नाही तरी जगात मी तुझी सर्वात बेस्ट आई होईल राघव म्हणतो की मधू तुला काही जरी लागलं ला, तर फक्त आम्हाला सांग आणि आता तुला फक्त आरामच करायचा आहे तर राघव पुन्हा सिंधूला काँग्रॅज्युलेशन असे करत मिठीत घेतो ते बघून राणीचा पुन्हा एकदा जळफळाट होतो इकडे राघव आणि सिंधू दोघेही बेडरूममध्ये येतात आणि आनंदाने पुन्हा एकमेकांना मिठी मारतात तेव्हा सिंधू म्हणते की राघव बाळ जन्माला आल्यानंतर मी एकटीच त्याची सर्व काळजी घेईल बर का तेव्हा राघव म्हणतो की आणि मी सुद्धा त्याची काळजी घेईल तेव्हा सिंधू म्हणते की मग मला तुम्ही इग्नोर करायचं नाही की मला तुम्हाला, तुम्हाला बघायला वेळ भेटत नाही आणि टाइमही मिळत नाही म्हणून राघव म्हणतो बाळ आल्यानंतर आता जर तू अशी वागतेस तर मग कोण राघव असं सुद्धा तू वागू शकशील तर सिंधू म्हणते कदाचित असं सुद्धा होऊ शकतं तर राघव हा हळूच सिंधूला गुदगुल्या करू लागतो तर सिंधू ही पडू लागते आणि राघव तर राघव सिंधूला धरतो आणि बेडवर पाडतो तेव्हा राघव सिंधूला म्हणतो की आता कुठेच असेल तर प्रेमाने सिंधू राघवच्या तोंडाला हात लावत म्हणते की मीला तुम्हाला सोडून कुठेच जायचं नाहीये त्यानंतर सिंधू म्हणते की राघव आपलं ना आपल्या दोघांसारखं असायला हवं सिंधू म्हणते की माझ्यासारखे डोळे आणि तुमच्यासारखे गाल असले पाहिजेत तेव्हा राघव म्हणतो की तुझ्यासारखी मुलगी असली पाहिजे ऍक्च्युली तिचं सर्व काही तुझ्यासारखंच असलं पाहिजे राघव म्हणतो तसंही मला तू आवडतेस तेव्हा बाळही मला तुझ्यासारखंच हवं तर सिंधू असू लागते राघव म्हणतो की पण सिंधू आपल्या होणाऱ्या बाळाचं नाव काय ठेवायचं सिंधू म्हणते की काही ठेऊ पण त्याच्या नावामध्ये आपल्या दोघांचं सुद्धा नाव आलं पाहिजे राघव म्हणतो की राघव चार आणि सिंधूचा स तेव्हा राशी हे नाव तुला कसं वाटतं तर सिंधू म्हणते की चांगला आहे पण आपल्याला मुलगीच होईल हे कशावरून त्यानंतर सिंधू म्हणते मुलगा जर झाला तर आपण त्याचं नाव वंश ठेवू तुम्हाला कसं वाटतं राघव म्हणतो की खूप सुंदर आहे मला हे दोन्ही नाव आवडले राघव म्हणतो खरंच खूप सुंदर नाव आहेत आणि प्रेमाने राघव हा सिंधूच्या अगदी जवळ येऊन सिंधूचा किस घेऊ लागतो तेवढ्यात राणी तिथे म्हणते की राघव स्वारी मी चुकीच्या वेळेला आले का आणि राणी जाऊ लागते तेव्हा पटकन उठून बसत सिंधू म्हणते की नाही नाही मधू आई हवं आहे का तुम्हाला तर मधू म्हणते की नाही मी तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन्स म्हणायला आले होते तेव्हा राघव म्हणतो थँक्यू सिंधू म्हणते की नऊ महिने आम्हीच बाळाचे आई वडील आहोत हे तुम्ही विसरले नाही म्हणजे झाले तर मधू म्हणते की तू मला ते विसरू देणार आहेस का सिंधू म्हणते ते तर आहेच तेवढ्यात राणी ही खोकला येण्याचे नाटक करते तर राणीला बसवत राघव राणीला पाणी देतो तेव्हा राणी सिंधूकडे बघत म्हणते की सिंधू पाणी खूप गार आहे मला थोडस कोमट पाणी आणून देतेस का तर सिंधू पाण्याचा ग्लास घेऊन जाते आणि म्हणते की देते मी तुम्हाला कोमट पाणी तेव्हा इकडे सिंधू गेल्यानंतर राणी ही राघवकडे बघू लागते त्यानंतर राणी ही उठून राघव समोर येते आणि म्हणते राघव तू खुश आहेस ना आणि तू सिंधूवरती रागावला तर नाही ना तेव्हा राघव म्हणतो की मी सिंधूवरती कशाला रागू राघव म्हणतो की तू अशी का प्रश्न विचारतेस तेव्हा राणी म्हणते मी तुम्हाला दोघांना असं बघितलं ना मला रायाची खूप आठवण येते मधू म्हणते त्यांचं जर बाळ आज माझ्या पोटात असतं तर त्यांना किती आनंद झाला असता तो की मधू आम्ही तुझ्यासोबत आहोत तेव्हा मधु पटकन राघवला मिठी मारू लागते तेवढ्यात सिंधू तिथे येत म्हणते की मधुताई पटकन पाण्याचा ग्लास राघवकडे देत सिंधू म्हणते की काय झालं मधुताई तुमच्या डोळ्यात पाणी तेव्हा सिंधू म्हणते राघव काय झालं इला तर राघव म्हणतो की तिला रायाची आठवण येत होती आणि स्वाभाविक आहे तिला येणारच ना रायाची आठवण तेव्हा सिंधू म्हणते की हे बघा मधुताई पुन्हा जर तुम्हाला असं कधी वाटलं ना तर तुम्ही देऊन मला मिठी मारा आणि सिंधू मधूला मिठी मारते सिंधू म्हणते की मी आहे ना तुमच्यासाठी दुसऱ्या कुणालाच मिठी मारायची गरज नाही ओके तर मधुमान हलवते राणी विचार करते कि ही सिंदु माला ही यानी रानी मंते की ही सिंधू मला राघवच्या जवळही येऊ देत नाही आणि राणी म्हणते की मी येते तेव्हा थांबवत सिंधू म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा मधुताई तुमच्या पोटातील बाळसुद्धा माझा आहे आणि त्याचा बाबा सुद्धा माझा आहे ते की फक्त नऊ महिने बाळ तुम्ही तुमच्या पोटात तु वाढवणार आहे यापेक्षा कुठल्याच गोष्टीचा तुमचा संबंध नाही म्हणून तुम्ही कुठल्याही गोष्टीचा गैरसमज करून घेऊ नका असे आता सिंधू राणीला ठणकावून सांगते त्यानंतर सिंधू म्हणते की मधुताई तुमचा घासा खवखवत होता ना त्यासाठी गरम पाणी आणलंय ते घ्या तेव्हा मधु ही गरम पाणी पिते त्यानंतर राणी निघून जाते तर सिंधू त्यांच्या बेडरूम मध्ये खूप सारे बाळाचे पोस्टर्स भिंतीला चिटकवते तेवढ्यात राघव तिथे खूप खुश होतो तेव्हा ते सिंधू म्हणते की मी बाळाची आई होणार आहे ना तेव्हा या हसऱ्या बाळाला बघून आपल्यालासुद्धा असंच बाळ होईल राघव म्हणतो हो की बाळ जर माझ्यावर गेलं तर असंच ते हसरं होईल तेव्हा सिंधू म्हणते की तुम्हाला काय म्हणायचं माझ्यावर गेलं तर ते असं हसरं होणार नाही का राघव म्हणतो मला तसं म्हणायचं नव्हतं राघव म्हणतो की पहिल्यांदा तू मला मोदक म्हणायची तर मी तुला मिरची म्हणायचो तेव्हा आता मिरची या नावातच सगळं आलं ना सिंधू म्हणते की तुम्हीसुद्धा बाळासारखेच आहात वय वाढलं तरी बाळाचे गुण काही जात नाही तेव्हा राघव म्हणतो की मग आता काय करतेस मी जसा आहे तसा तुझाच आहे तेव्हा सिंधू म्हणते काय करणार माझ्याकडे आता ऑप्शनच नाही ना राघव म्हणतो की मला याचा सुद्धा आनंद होतोय की हळूहळू तुझा आणि मधुच नातं सुधारतय आणि तुम्ही एकमेकांशी बोलताय राघव म्हणतो की मधुला आता या दिवसामध्ये खुश राहणं अतिमहत्वाचं आहे सिंधू म्हणते की तुमची भावना आम्ही समजू शकते सिंधू म्हणते की पण एक गोष्ट मधुताईंच्या मनात काय चाललंय ना ते मला कळतंय पण तुम्हाला कळत नाही राघव एक बाई म्हणून त्यांच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय सिंधू म्हणते की सिंपती मिळवण्यासाठी त्या तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतायत पण मी असं काहीच होऊ देणार नाहीये सिंधू म्हणते की मला तारेवरची जरी कसरत करावी लागली ना त्यांना मी तुमच्याजवळ कधीच येऊ देणार नाही इकडे रागातच राणी ही तिच्या बेडरूममध्ये येते आणि तिच्या आईला म्हणते की आज मी राघवच्या अगदी जवळ गेले होते आणि मी त्याला मिठी मारणार एवढ्याच सिंधू तिथे आली ही सिंधू मला काहीच करू देत नाहीये राणीची आई म्हणते की राणी तुझं काय चाललंय तेच मला काही कळत नाही हे तर अगोदरच होणार होतं राणीची आई म्हणते की ती सिंधू खूप हुशार आहे हे मी तुला हजार वेळा सांगितलं तरी तू काही ऐकतच नाही राणीची आई म्हणते की जर एकदा का बाळ जन्माला आलं तर मग तुझा काहीच उपयोग होणार नाही आहे राणी आणि मग ती सिंधू आणि राघव दोघेही एकमेकांच्या संसारात छान रमतील राणी म्हणते की असं काहीच होणार नाही आहे तू काही काळजी करू नकोस मम्मा हे बाळ जन्माला आलं ना त्याच्यानंतर काय करायचं ते मला चांगलंच ठाऊक आहे राणी म्हणते की मला आता काय करायचं ते चांगलंच माहीत आहे आणि हे जे काही करते ना मी ते फक्त राघवला मिळवण्यासाठी बाळापेक्षा मला राघव खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि राघवला मी माझे आपले बनवणार राणी म्हणते काही जरी झालं तरी मी माझी मेहनत वाया जाऊ देणार नाही मी राघवसाठी ह्या सर्व बाळंतपणाच्या सोसू राहिलेत तेव्हा आता काही जरी झालं तरी मी राघवला मिळवणारच त्यानंतर राणी ही हॉस्पिटलला चेकअपसाठी जायला निघते तर राणी राघवला म्हणते की राघव तू चल ना माझ्यासोबत तेव्हा सिंधू पुढे येत म्हणते की राघव सरांना ऑफिसला जायचंय तेव्हा मी तुमच्या सोबत येते तर इकडे सिंधू तिच्या बेडरूममध्ये हॉस्पिटलला जाण्यासाठी आवरू लागते तेवढ्यात राणी फाईल घेऊन दरवाजासमोर येते आणि सिंधूला कडी लावून कोंडून घेते तेव्हा सिंधू ही दरवाजा उघडू लागते तर राणीने आपल्याला कोंडून घेतले हे समजताच सिंधू विचार करते की काही जरी झालं ना मधुताईने हे मुद्दाम केलंय इकडे राणी ही राघवसोबत हॉस्पिटलमध्ये येते आणि म्हणते की मला नाही वाटत सिंधू इथे येईल म्हणून तेव्हा सिंधूसुद्धा एक आयडिया करते आणि एक मोठी तार घेऊन बाहेरून ती तार कडीमध्ये गुतून कडी उघडवते त्यानंतर लगेचच सिंधू ही हॉस्पिटलमध्ये येऊ लागते तर आता राणीने कोंडून घेतलेल्या सिंधूलाही हॉस्पिटलमध्ये येऊन सिंधू ही राणीला कोणती शिक्षा करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा